टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा ना तर बोला की. हा बोला ताई, काय काय विषय तुमचं, बोला. हा हा बोलते. या घरी आले मी. विषय ते 12-11 वर्ष झालं नवरा नेतच नाही, माहेरीच असते. नाव काय बोलत तुमचं? स्नेहल प्रीतम माघाडे. स्नेहल प्रीतम माघाडे. माघाडे. हा माघाडे. अच्छा, तुम्ही कुठून बोलते? तुम्ही जोडबाई पेठ मधून, सात वस्ती. जोडबाई पेठ सोलापूर जिल्ह्यामधून का? सोलापूर मधून. हो सोलापूर मध्येच दादा. अच्छा बर. 12 वर्ष झाले लग्नाला आणि नवरा घेऊन जात नाही? घेऊनच जात नाही. प्रॉपर कुठले? सोलापूर मध्येच का तुम्ही? हा सोलापूर मध्येच आहे. आणि कुमट्या नाक्याला दिलं. कुमट्या नाक्याला दिली होती तुम्हाला? हा. बर. समोरचा तुमचा नवरा काय करतो? पेंटर आहे. पेंटर आहे. लग्नाला किती वर्ष झालं? 12 वर्ष. 2014-2013 मध्ये लग्न झाले. 2013 एक मुलगा आहे आता. तुमच्याकडे? त्यांच्याकडे नाही, पोरग माझ्याकडेच आहे. पोराला मीच बघते 6 महिने असल्यापासून. सगळं त्यांचं पूर्ण तुम्हीच बघताय का? हा मीच बघते. मी धुणे भांडे करते की. बर बर बर. हा 5-6 घराचे धुणे भांडे करते. माहेरी राहते, घेऊन जात नाही. ह्याचा बाहेर एका बाई सोबत लपडा आहे. घेऊन जात नाही. मग ते मामाला माहित नव्हतं. आता मध्ये मामा त्यांच्या मुलीचं लग्न होतं ना, त्यावेळेस मामाच्या कानावर घातल्यावर मग तो मामा म्हणला की असा असा आहे, आपल्याकडे आपण बघू. नेत नाही म्हणतोय त्यांनी. बर. नवऱ्याचं नाव काय म्हणलं तुमच्या? प्रीतम अरुण माघाडे. अच्छा, काय म्हणतो नेमकं, काय म्हणतोय तू? त्यांनी येतच नाही वट, त्यांनी येतच नाही. त्यांनी ऑलरेडी एका बाईला. म्हणजे काही कारण काय तुम्हाला ना नांदवायचं? कारण काय म्हणते त्यांचं? मग हे का असं संशय घ्यायचं, मारायचं, हाणायचं? स्वतः लपडे करतो, मला मला नावं ठेवतो. स्वतः लपडे करतो, मला नावं ठेवतो. संशय पण खाते. हाच आहे विषय. ऑलरेडी त्याला एक बाई आहे म्हणून त्यांनी तसं करून असं हाण मार करून हाकलून दिलंय. सासूनी आणून सोडलंय. सासरचे कोणी पण लोक येत नाही. आजपर्यंत अजून कोणी पण आलेलं नाही. तशीच काम करते, तशीच राहते. जशीच काम करते तशीच राहते. बर बर, ठीक आहे ताई. ताई तुमचं सगळ्या गोष्टी मान्य करतो. पण तुम्ही कसं काय 12-11 वर्ष झालं, तुम्ही पण कसं काय बसलोय? पण ते आपल्या माग कुणाचा आधार नसल्यामुळं मला राहावं लागलं. वडील पण नाहीये, भाऊ पण माझा दारूड आहे. माग आपल्या एवढा कोण नाहीये. उद्या कोर्टात गेलं, ह्याच्यात गेलं, कोर्टाला पैसे खात आहे असं तसं म्हणल्यावर मी गप बसले. मी ताई येऊ का तुम्हाला? एक बोलतोय, जे काय ते तुमचं खरं खरं बोला म्हणजे तुम्हाला मी मदत करू शकतो. नाही नाही दादा, प्रॉब्लेम हाच आहे. नेत नाही, प्रॉब्लेम काही नाहीये. मी काही लपवत नाही आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. नेत नाही, नांदवत नाही. माझी एवढीच इच्छा आहे की तो नेऊन मला नांदवा. खरं बोलताय म्हणते. पण 11-10 वर्ष तुम्ही कसं काय आजपर्यंत थांबलोय त्यापर्यंत? तुम्ही आजपर्यंत पोलीस कंप्लेंट वगैरे केलंय का? काय पण नाही केले मी. नाही केले मी. महिला मंडळ कुणाकडे जाऊन मदत मागितलो? नाही, मी कुणाकडेच गेले नाही. कुणाकडेच गेले नाही? बर. कुणाकडे गेला नाही, कंप्लेंट केला नाही, काही नाही. मग असंच एका वकिलांना मी भेटले होते. मग त्यांनी म्हणलं आयुक्ताला जाऊन तुम्ही एक फॉर्म भरा, अर्ज भरा, महिला मंडळ मध्ये जावा. मग कारण ते मम्मी घाबरती, जाऊ दे, नको नको, परत उद्या कोर्टात गेलं, कचेरी झालं, पैसे आपल्याकडे आहेत का, आपल्या माग कुणाचा आधार नाहीये, होईल तसं होईल असं तसं म्हणून मी सगळा विषय थांबवलंय. कारण माग आम्हाला कुणाचं हे आधार पण नाही. आणि आम्ही करायलाच धुणं भांडे करत. आणि आपण जर पाय उचललं तर आपलं सगळं नुकसान होईल असं म्हणून मी शांत बसलेली. काय लपवत नाही दादा, विषय तोच आहे. फक्त त्यांनी नेऊन मला नांदवा, मला एवढंच म्हणायचं. मुलाला येत नाही, जात नाही, बघत नाही, एक रुपये नाहीये. मीच काम करून मी सगळ्या गोष्टी हे करेन. कारण घरी माग माग पुढं पण बघणार कोण नाही. भाऊ पिदोड आहे. बाप मरून पण 12 वर्ष झाले. बाप मेल्यावरच 1 वर्षाने लगेच लग्न केलं. आई पण धुणं भांडे करते. कमवणार का नाही? आपण कमवणार किती, कोर्टात घालणार किती? बरोबर. मग एक जण सांगितलं जाऊ दे आहे तसं करून खा. एक मुलगा हाताला आलं की मग असंच एक जण सांगितलं असा आहे विषय, असा आहे दे विषय सोडून. आणि कारण तो मध्ये 2-3 वर्ष गायबच होता, बेपत्ताच होता. मग आता काय मध्ये अटक आला होता वाटतं. मध्ये अटक आल्यावर मग मला फोन आला, सिरियस झाला. मग एंजिओग्राफी केलं. मग त्यांनी सांगितलं की तुला नवरा पाहिजे असेल तर 50,000 रुपये घेऊन ये.
मी म्हणलं मी 50,000 रुपये पण देणार नाही आणि मी बघायला ये पण नाही म्हणले. मग माझ्याकडे नाही तर मी कुठनं देणार. हा नवरा पाहिजे तर 50,000 घेऊन ये बघायला असा विषय होता. काय नाही संशय खाते सासरी पण कोणी म्हणत नाही जा म्हणत नाही. चांगलं चांगलं म्हणून फसवणूक केलं गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणून सांगितलं झाडूवर आईच्या बदली लागलंय म्हणून असं फसवून लग्न केलं चांगलंय चांगलंय. नंतर मी 2 महिन्यात उघडं पडलं की पेंटर आहे घर सारवतंय. पहिला सांगितलं होतं ठेकेदार आहे आईच्या जागेत काम करतो. 3 जाव आहेत 2 जाव आहे नांदते घरची अजून मोठी सून आहे मी. हो सासू आहे 2 जाव आहेत दीर आहे नवऱ्याला धरून 3 जण आहेत ननंदीला घरी. हाच प्रॉब्लेम आहे नेहतच नाही येत नाही जात नाही. नकोच म्हणते त्यांनी वट मी नांदवतच नाही म्हणते. लोकांना सांगतो की डिबोर्स झालाय सोडलो असं सांगते. नाही मी खरं तर आमच्या मागं कुणाचा आधार नाहीये म्हणून ह्या भानगडीत करायला सोपं आहे पण अवघड मिस करणं अवघड आहे. कारण ऑलरेडी माझ्या काकाच्या मुलीचं झालंय त्यांनी घर विकून सुद्धा ते कोर्ट करून 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 घर विकून आता पुण्याला गेलेत करून खायला त्यांनी. म्हणून मी काय कोर्टाची पायरी चढले नाही हे आपल्यासारख्या 4 लोकांमध्ये म्हटलं तर विषय बरं होईल म्हणून मग मी मामाला सांगितलं. मामाने मला रागवतच होता तू एवढा दिवस का गप बसली. तसे मला लग्नासाठी स्थळ आले पाहुणे आले मी मुलासाठी नाही म्हणले करत नाही आहे तसे मी राहते म्हणून पण सांगितलं. सासूनी बोलली मग सासू म्हणती राहू दे घे माझं तर पोरगा असं नालाय काय करून घे काय करती तुझं पण आयुष्य आहे घे तू करून तिने म्हणती. मग आता काय करायचं पण आपण ह्या विषयावर. तुमचं म्हणणं काय म्हणलं होतं. मग म्हणणं काय त्यांनी घेऊन गेला नांदवला चांगलं राहिला तर राहायला तयार आहे. बरोबर हा नीट घेऊन राहायला नांदवला तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर मग यातनं काय मग मार्ग तो जर नांदवायला तयार आहे तर नांदवायला तयार आहे तो सोडायला तयार आहे तर सोडायला तयार आहे दोन्ही पण. पण मी पण केल्यावर काहीतरी गुन्हा होईल म्हणूनच मी गोष्टी गप बसते कारण मला असं समजदार लोक सांगितले आपल्या मागं कोण नाही कोर्टात जाऊ नको चढू नको. जाऊन जाऊन त्याने किती दिवस जाणार आहे एक ना एक दिवस तुझ्याकडे चिला हक्काची बायको तूच आहे तूच आहे असं म्हणून 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 आतापर्यंत टक्कर दिले मी. नाही माग पुढे बघायला कोणच नाही म्हणून मी हे काय भानगड केले नाही कुठं कम्प्लेंट आणि मी कुठं कम्प्लेंट केले नाही काही काही केले नाही. काय म्हणतोय तुमचं मिस्टरची तब्येत बरं आहे का नवऱ्याची तुमच्या. बरे की आता बरे की आता. मग आता तुमचं म्हणणं काय फक्त नांदवणं तुम्हाला नांदायची तिथे. हो बर हो घेऊन गेला तर नांदवते नसेल तर तिकडून पण काय हे करायचं असेल तर आपण तिकडं पण जाऊन. बर बर मला काय हे नाही चांगलं राहायला मुलाला बघितलं तर मला भास आहे. मी कुठपर्यंत बघणार आहे मी माझ्या जीवाला सुख नाही सगळे म्हणतात तुझ्या जीवाला सुख नाही त्यांचे लेकरं तू का आयुष्य असं वाटव करून हे जली करू सांभाळ देऊन टाकते जली करू सांभाळू देते ना आम्ही करून देतो मग घरचे म्हणतात. विषय असं आहे संशय खातो मारतो हाणतो एक नंबरचा फालतू काय चांगला नाहीये गुण पण त्याचे चांगले नाहीये. नंबर चालू आहे का मग तुमच्या मिस्टरचा त्याचा. त्याचा नंबर चालू होता सर पण कसं त्यांनी मी फोन करून 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 दुसऱ्या नंबर वरून फोन करून मी ते भांडायचे ना त्याला मग त्यांनी तो नंबरच बंद केलाय. पण त्याच्याकडे दुसरा नंबर आहे पण त्याच्या घरचे पण नाही देत त्याचा नंबर. आता दुसरा नंबर पण नाही म्हणलं तर तुम्हाला मदत कसं करणार मी. मग धीराचा आहे की नंबर. धीराचं नाव काय. विजू मागाडे. विजू विजू मागाडे आजू मागाडे. तुमच्या मिस्टरचं नाव आजू मागाडे. नाही नाही मिस्टरांचं नाही धीरांचं आहे. ती नवऱ्याकडे आहे मोबाईल पण नवऱ्याचा नंबर माझ्याकडे नाहीये मी त्याला फोन करते म्हणून तो नंबर बदललाय. हो तुमचं 2 धीर आहेत का तुम्हाला. हो 2 धीर आहे नवऱ्याला धरून 2 जण आहेत. बर बर ठीक आहे. धीरांचे आहेत नंबर. कोणाकडून नंबर घ्यायचे मी. धीराचे आहेत की नंबर दोन्ही. धीराचा मोबाईल चालू आहे धीरा.